बुधवार को इंडिया गठबंधन आघाड़ी की बैठक हो रही है। इस बैठक पर प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि इस बैठक में विविध विषयों पर चर्चा की जाएगी, साथ ही आगामी समय में इंडिया की ओर से जाहिर सभाएं भी ले जाएंगी। पराभवाचं विश्लेषण कांग्रेस पक्षाने प्रॉपरली केलेलं आहे। आपण पाहिलं की भाजपपेक्षा जास्त 11 लाख मतं काँग्रेसलाच मिळालेले आहे आणि हे सगळं होत असताना ठीक आहे, हरलं तर हरलं, त्याला काही आज आम्ही ते जन्मतही स्वीकारलेलं आहे। पण एक गोष्ट तुम्हाला निश्चितपणे सांगतो की लोकांमध्ये भाजपच्या बद्दलचा मोठा उद्रेक आहे। आमच्या काही थोड्याशा चुकांमुळे आम्ही त्या ठिकाणी हरलेलो आहे हे आम्ही मान्य केलेलं आहे आणि हे आमच्या अलायन्सच्या सगळ्या पक्षांना सुद्धा कळते आहे। त्यामुळे इंडिया अलायन्सच्या मीटिंगमध्ये काल ज्या काही बातम्या पेरल्या जात होत्या त्या सगळ्या धातंद खोट्या होत्या। ममता बॅनर्जी असतील, नितीश कुमार असतील, सगळेच राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा आणि आमचे खारगे साहेब यांच्या नेतृत्वात पुन्हा इंडिया अलायन्सच्या मीटिंगसाठी ते येतात आहे आणि सगळी रणनीती त्या ठिकाणी केली जाणार आहे। एजेंडा एकदम क्लिअर आहे की आता इंडिया अलायन्स म्हणून सगळ्या देशामध्ये मीटिंगा केल्या जातील, जाहीरसभा केल्या जातील आणि केंद्रांनी कसा या देशाच्या संविधानिक व्यवस्था संपवल्यात, भाजपनी कशा संविधानिक व्यवस्था संपवल्यात आणि देश कसा विकला, देशाची हालत काय करून ठेवलेली आहे ही जनतेसमोर मांडण्याची भूमिका त्या माध्यमातून केली जाणार आहे। त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये सगळ्या इंडिया अलायन्सच्या जाहीरसभा सगळीकडे होतील आणि त्या माध्यमातून लोकसभेची तयारी साठी इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आम्ही देशभरामध्ये त्या तयारीला लागलेलो आहोत।